गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आपला विषय आहे बीडीएस आणि आजच्या लसिकेमध्ये आपण आरशाशी संबंधित संज्ञा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हा काय आहे, एक अशा पद्धतीचा आरसा आहे, गोलाकार पद्धतीचा. कालच्या लसिकेमध्ये आपण पाहिलेले की आरशाचे दोन प्रकार असतात, एक सपाट आणि एक हिंग. तर अशा पद्धतीचा हा काय गोलाकार आरसा आहे. तर या संदर्भातले आपण आज काही कन्सेप्ट किंवा संज्ञा यांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. बघा एक मिनिट, अशा पद्धतीचं एकदम अतिशय गोल असलेला असं गोलाकार हा आरसा आहे. ठीक आहे, आता याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. ध्रुव, ठीक आहे, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्याला ध्रुव म्हण. आता हा काय गोल आरसा आहे आणि याच्या आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्याला काय म्हणतात, ध्रुव म्हणतात. लक्षात असू द्या, मध्याला काय म्हणतात, ध्रुव. आणि तो उदाहरणार्थ काय आहे, वरील आकृतीमध्ये या इथे दिलेला जो पी आहे तो काय आहे, या आरशाचा, दिलेल्या आरशाचा, या प्रतलातील आरशाचा पी हा काय आहे, ध्रुव आहे. ठीक आहे, त्यानंतर आता अशा पद्धतीने तुम्हाला ध्रुव समजलेला असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वक्रता केंद्र. वक्रता केंद्र म्हणजे काय आपल्याला पाहायचं, हा गोलाकार एक आरसा आहे. आरसा ज्या गोलाचा असतो, महत्वाचं, आरसा ज्या गोलाचा असतो त्याच्या केंद्राला, त्याच्या कशाला, त्याच्या केंद्राला वक्रता केंद्र म्हणतात. हा जो आरसा आहे यामध्ये जो केंद्र आहे जी सी पद्धतीचा आहे, या केंद्रालाच आपण काय म्हणतो माहितीये का, वक्रता केंद्र असे म्हणतो. उदाहरणार्थ सी दिलेल्या प्रतलातील आकृतीमधील हे जे सी आहे हे काय आहे, आपलं वक्रता केंद्र आहे. ठीक आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, केंद्र सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की वक्रता त्रिज्या. आता वक्रता त्रिज्या आपल्याला पाहायची, हा गोलाकार एक आरसा आहे आणि या आरशामध्ये वक्रता त्रिज्या म्हणजे काय, तर काय, आरसा ज्या गोलाचा बनलेला आहे, आरसा कोणत्या, या गोलाचा बनलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा या गोलाचा बनलेला आहे, ज्या गोलाचा बनलेला असतो त्याच्या त्रिज्येला, आता या गोलाच्या त्रिज्येला, बघा या गोलाच्या त्रिज्येला वक्रता त्रिज्या म्हणतात. आता वक्रता त्रिज्या कशाने दाखवलेली, ए आणि सी. बघा या ठिकाणी ए तुम्हाला दिसत आहे का विद्यार्थी मित्रांनो, ए आणि सी. आता हा पूर्ण गोल आहे, हा गोलाकार आरसा आहे आणि या ए पासून जे अशी सी पर्यंत जी रेषा आहे तिला आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो, तिला वक्रता त्रिज्या असं सुद्धा म्हणतो. लक्षात राहील, ए पासून सी पर्यंतच्या रेषेला आपण काय म्हणतो, वक्रता त्रिज्या असे म्हणतो. लक्षात राहील, आणि पी हा काय आहे, ध्रुव आहे. लक्षात राहील तुम्हाला, हे केंद्र आहे वक्रता केंद्र आणि एसी काय आहे, त्रिज्या आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्य अक्ष. मुख्य अक्ष म्हणजे काय आपण आता अभ्यासणार आहोत, ध्रुव व मध्य यांच्यातून जाणाऱ्या रेषेला मुख्य अक्ष म्हणतात. आता बघा, ध्रुव आपला कोणता आहे, पी, व मध्य, मध्य कोणता आहे, मध्य यांच्यातून जाणारे. आता आपला मध्यता म्हणजे काय असेल, आपला केंद्रबिंदू, केंद्रच काय असेल, मध्यबिंदू असेल. यामधून जाणाऱ्या रेषेला बघा, या पी मधून अशी जी जाणारी रेषा आहे, या सी या केंद्र मधून अशी समोर जी गेलेली आहे सरळ या पद्धतीची, तर हिलाच आपण काय म्हणतो, मुख्य अक्ष असे म्हणतो. मुख्य अक्ष म्हणजे काय, ध्रुव आणि मध्य यांच्यातून जाणाऱ्या रेषेला मुख्य अक्ष असे म्हणतात. मुख्य नाभे, बघा मुख्य नाभे म्हणजे काय आपण आता पाहणार आहोत, मुख्य अक्षास समांतर किरण आंतरवक्र आरशावर पडल्यास परावर्तनानंतर ते ज्या एका बिंदूत एकत्र येतात त्याला काय म्हणतात, मुख्य नाभे म्हणतात. बघा, मुख्य अक्षास समांतर किरण, आता आपला मुख्य अक्ष आपण पाहिला होता अशा पद्धतीचा असतो, ध्रुवापासून आणि हे पी आणि इथं सी होत आणि हे असा मुख्य अक्ष होता आपला. ठीक आहे, ध्रुवातून जाणारा हा मुख्य अक्ष अशा पद्धतीचा आपलं सर्कल होतो, गोल पद्धतीचं काढलेलं, हा केंद्र आहे आपलं केंद्र. ठीक आहे, वक्रता केंद्र आणि हा ध्रुव होता. तर मुख्य अक्षात समांतर किरण, समांतर किरण काय होतात, आंतरवक्र आरशावर पडल्यास परावर्तनानंतर ते काय करतात, एका बिंदूत एकत्र येतात किंवा बिंदू एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणतो, मुख्य नाभी असे म्हणतो. ते आपण पुढील आकृतीमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा, नाभीय अंतर. नाभीय अंतर म्हणजे काय आपण पाहणार आहोत, ध्रुव व नाभीमधील अंतर आला,
ध्रुव व नाभी मधील अंतराला आपण काय म्हणतो नाभीय अंतर असे म्हणतो. आता हा ध्रुव आहे आणि इथे एखादी जर ना हे असेल नाभी तर त्यामधील आपण अंतर या इथे ठिकाणी अशा पद्धतीचे असे जर किरण एकत्र येत असतील या बिंदूमध्ये तर यामधील अंतराला आपण काय म्हणतो नाभीय अंतर असं म्हणतो. ध्रुव व नाभी मधील अंतराला नाभीय अंतर म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे आपण आजच्या सांगण्या पुढील भागामध्ये ते सविस्तर घेणार आहोत नाभीय अंतर. त्यानंतर पुढे बघा भिंग. आता हे जे भिंग आहे किंवा आरसा आहे कशा कशामध्ये वापरलं जातं किंवा याचे जे उपयोग आहे कशा कशामध्ये उपयुक्तता आहे याची उपयोग आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. जे भिंग आहे किंवा ही भिंगे आहेत ही अत्यंत उपयुक्त उपकरणे आहेत. अत्यंत काय आहे उपयुक्त उपकरणे आहेत ती कशा कशामध्ये वापरली जातात ती चष्मे जे आपण डोळ्याला लावायचे असतात चष्मे त्याच्यामध्ये वापरले जातात. त्याचबरोबर दुर्बिणी ज्या असतात टेलिस्कोप आपण म्हणतो वेगवेगळ्या आकाशगंगेतील तारे पाहण्यासाठी आपण या दुर्बिणीचा वापर करतो आणि त्यासाठी सुद्धा आपण काय वापरतो हे भिंग वापरत असतो भिंगांचा उपयोग करत असतो. त्यानंतर आहे सूक्ष्मदर्शक कॅमेरा. त्यानंतर काय सूक्ष्मदर्शक कॅमेरा हा सुद्धा आपण काय करतो आरशा किंवा भिंगाच्या साह्याने आपण सूक्ष्मदर्शक कॅमेरामध्ये वापरून आपण त्या विविध अशा वस्तूंचं निरीक्षण करत असतो. त्यानंतर प्रोजेक्टर मध्ये सुद्धा आपण काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो या भिंगांचा उपयोग करतो म्हणजे भिंग हे अत्यंत उपयुक्त आहे आणि ते चष्म्यामध्ये वापरले जातात दुर्बिणीमध्ये वापरले जातात सूक्ष्मदर्शक कॅमेरामध्ये वापरले जातात प्रोजेक्टर मध्ये सुद्धा वापरले जातात विविध ठिकाणी या भिंगांचा उपयोग होतो. अशा पद्धतीने आपण भिंगाबद्दलची आजच्या तासिकेमध्ये माहिती घेतलेली आहे. जो राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. थँक्यू.